श्री गणेशाय नमः, श्री रोहितळाय नमः, श्री रानडुकराय नमः, श्री हरणाय नमः, श्री वानराय नमः। आतमंदो श्री गजाननां स्मृति द्यावे, भयमुंग विवंचनान मनोनी लागतो चिरणान ब्यारे सुनगांच्या। आमचे भाग्य थोरण कनेक्शन झाले होते फारम, तुम्ही केले उपकार बाकी सर्व तोडिले। आम्ही केला विचारन भयमुंग आमा तरणार, मग काढिला जोर स्पिंकर आणावया। पैसा नसे घरचा काहीन, काय कुटाणा केला वाईन, असे होते का कमाईन पैसे लोकाचे काढून। तुला नाही कळणार वेडेन पिरणार आहो आपण थोडेन, बियाणे एवढे मागाडे तर पुढे भाव मिळणार। तिला त्याचे वाटले खरे ना, आता दिवस आले वरेन, कामाला लागा आता सारेन, 2 दिवसात पिरूया। हिरवेगार रान दिसेन एक आपल्या मनात हसेन, बाकी झाले सगळे पिसेन आपण शहाणे ठरणार। आईसे गेले दिवस काहीन, एक झाड उपटून पाहीन, शिंगाचा पत्ता नाहीन काड ढोर खातील। राखण्यासाठी केला मळान रात्री, लागत नव्हता डोळान, आता धरू कुणाचा गळान, शिंगा नाही बापा रे। माग गेलो पाहण्या मजुरन, जीवाला गे हुरहुरन, बायको म्हणे केवढा घोरन लावला घरादाराला। 4-5 आल्या बायान, शिंगा काहीच नाहीत बयान, तुमची जिंदगी गेली वायान, भैमुंगा बाई कान कोंडे हो। 4 महिने केले कष्टन, देवा तुकारे झाला रुष्टन, आमच्या मनातील गोष्टन तैसी म्हणी राहिली। रात्र रात्र केल्या चक्रान, एकदा रोही आलते अक्रान, एकदा भाकरी नाही म्हणून साक्रियान खाऊन तसाच झोपलो। बायको लेकरणी जे घरीन आम्ही आणसी बीएम पुरीन, पुन्हा असा प्रसंग हरीन आणू नको आम्हावर। आमच्या तोंडी हरणे हुसका, हरणे हुसकान, भैमुंगाला गी माल फुसकान, कारे दाखविला हिसकान, आम्हाला गी देवा तो आप। श्रोती आता द्यावे अवधानन, कुणी ऐकता नसे समाधानन, म्हणून नवी तो करजोडून भैमुंग पेरू नका हो। झाले गेले द्या सोडून रागोदड्यात पडून, कारण माणूस येता पुढून लाज वाटे सांगावयाची। हे नसे मनाचे वर्णनन, पहा 5 गते पुराणन, पुढील कथानुसंधानन 12व्या अध्यायात होईल। इति तृतीय अध्याय गोडा गोपाल कृष्ण भगवान की जय।